कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं चल. अब बात है. हाशु थांब बाबा, कळलं मला तू काही घाबरत नाहीयेस, तू जरा थांबशील का? व्हेरी गुड, नशीब माझं तुला कळलं. अगं सावकाश चल, नाही तर पडशील. मी नाही हो, म्हणजे मला पडायला होत आहे. मीच पडू शकतेस तू. ऐक ना, हे काय हात धरून चालायची गरज आहे का? मी बॅलन्स नाही करता येणार तुला. मला नाही येणार, तू आत्ता बोलला ना सावकाश चाल. मग आता मी काय हात धरून चाल? सारखं म्हणजे एवढा वेळ तू एकटा. बरं ठीक आहे बाबा. इकडे ये तू, तू पटकन ये. अरे काय वेळ झालास की काय? थांब जरा. ऐक ना तू, मी बघितलं टीव्ही वर कसं हँडल करता इथे. अरे तू, अरे बापरे, काय नाही आहे इथे? हा काय साप आहे? हा वेळ लागलाय तुला? मेला असेल तो हालत नाही म्हणजे. अरे हे रबर आहे का तू? टेक्स्चर त्याच्यावर केवढं. वेळ झालास का तू? तू चल, तू एकटा घाबरत नाही मला कळलं. घाबरत नाही काय? मी घाबरत नाहीये, मी डिफेन्स साठी गेलो नाही. उगाच साप बीप तुला चावला असता तर मग परत म्हटली असतीस. जितोष, मला तुझ्यामुळे साप चावला. चल त्यामुळे तिकडे बसूयात. तिकडे तिकडे दमाल झालाय खूप. हसतीस काय? चंदन, मला एक प्रश्न विचारायचा. विचार. तू नेहमी म्हणते की मला गिफ्ट्स दे, हे दे, ते दे, अमुक कर, तमुक कर, आणि आज तू अचानक म्हणतेय की काहीतरी स्पेशलच कर, मला काहीतरी हँडमेड दे. म्हणजे काय नेमकं काय? हा मग दिलं तर काय झालं? नाही काही झालं नाही, बट युजली तुझ्या डिमांड्स वेगळे असतात ना, की मला महागडे गिफ्ट्स पाहिजे, मला महागड्या गाडीतनं फिरायचंय, महागड्या रेस्टॉरंट मध्ये जायचंय. आणि आता अचानक म्हणतीये की प्रेमाचा अर्थ ह्याच्यात त्याच्यात त्या क्षणात राहणं गरजेचं आहे वगैरे. नाही म्हणजे काय ना, मी कन्फ्युज झालोय की तुला नेमकं हवंय काय आता. अरे काय सगळं मीच सांगू का तुला? तुला तुझं कळायला नको. तुझ्या मनातलं मला कसं कळणार आहे? का नाही कळणार? ते काय प्रेमबीम करतोस ना माझ्यावर, मग कळायला हवं. प्रेमबीम? मी नाही बोलत काय आता. काय मूर्खपणा आहे याचा? नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारत बस. आशु भारी जागा यार, किती शांतता इथे. काय काही धगधग नाही, ट्रॅफिक नाही, हॉर्न्स नाही, घोंगाट नाही, काही नाही, निवांत आहे. आशु तुला माहिती आहे का, आपल्या लग्नानंतर आपण पहिल्यांदाच असं एवढ्या शांत ठिकाणी कमाल जागी आलोय. हो ना, काय लग्नानंतर तर खूपच केओस होता घरी. भांडण होते सतत, गैरसमज होते. मला ना असं वाटत इतना पळून जावं दूर कुठेतरी छान. मग गेला का नाही पळून? वाट बघत होतो सगळं कधी नॉर्मल होईल. मग झालं का नॉर्मल? गैरसमज दूर झाले, जुनी आपली मैत्री मिळाली, हेच खूप आहे. कोणी नाहीये आणि असलं तरी मला फरक नाही. कोणी असणार नसणार त्याच्यासाठी मी नाहीच बोलत. मग काय आशु? काय फोन दे ना माझा, आपण फोटो काढूया. छान ठीक आहे. ओ दादा थांब ना प्लीज. काय झालं? नाही काय नाही, थांब ना प्लीज. काका जरा थांबा ना गाडी, आपण मज्जा करू. अगं कसली मज्जा? तू बघ फक्त. अगं दिव्या काय करतेस तू? चंदन तू डोकं नको लावू, तू शिवा शिवा मी काढ ना फोटो. हा काय? मला हाक मारली कोणीतरी जोरा शिवा शिवा म्हणून. वेडीस का? मला पण ऐकू येईल ना. अरे मग तेच सांगते, तुला ऐकू कसं नाही आलं? मला खरंच दोन तीन वेळा आवाज आला. हाका मारी असेल, हाका मारी.
हाक मारते आणि बोलून वेड लागले का तुला? मला दिव्याचा आवाज वाटतोय. तू वेडीस का दिव्या? तुला का हाक मारेल अशी? काहीतरी मदत हवी असेल, काहीतरी झालं असेल तिला. थांब मी जरा बघू. अगं तू बस खाली. अजिबात कुठं जायचं नाही, जंगल एक तर काय शोधत फिरते, मला ऐकू नाही आला असता. फोटो काढूयात आपण. बघ इकडे. अग काय तू दिव्या, हे असं काय करतेस तू? काही नाही. चला. काय रे शिवा शिवा कशाला ओरडत होती? अरे ते आवाज घुमतोय की नाही, मज्जा येते. शिवा यार, आशू मला खरंच आवाज आला. हे बघ याचा फोटो काढतो. थांब, मायक्रो फोटोग्राफी. तुम्ही इथे थांबा ना. अगं आता कशाला? आपण परत मज्जा करू. ओ थांबा काका, थांबा. काय करत? बस बस बस. अग अरे सांभाळून. कमाल फोटो येतात नाही का इथे? आले ना अज्जा? चला. झालं? हा चला काका. हा मी एक सेल्फी काढतो, कमाल दिसेल इकडनं. शिवा रे, मी म्हणतोय कोणाचाच आवाज नाहीये, काहीतरी उगाच आपलं कुठेतरी शोधायला. शिवा 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 ए शिवा 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 यार, शिवा टाइमपास नको करू. शिवा 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 शिवा. नेटवर्क ही नाही आहे यार, उगाच काहीतरी आपलं डिल्युजन. मला थोडी आवाज आला. ए शिवा का जायचं होतं तिला सोडून? मला कळत नाही यार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.